सिडकोने नव्याने विकसित केलेल्या उल्वेनोड परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत यांनी सिडकोचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार सिडको अधिकारी आणि रत्नप्रभा खरत यांनी गुरुवारी येथील रस्त्यांची पाहणी केली. येथील रस्त्यांच्या डागडुजीचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे. उल्वेनोड आणि शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून मुख्य रस्त्यांना मोठे खड्डे पडलेले आहेत. गटारांची सुद्धा दुरावस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असते. ही बाब लक्षात घेत पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत यांनी सिडकोचे याकडे लक्ष वेधल्यानंतर सिडको अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, इंदुमती पाटील, भाजप उल्वेनोड 2 अध्यक्ष विजय खरत, गौरी देशपांडे, सिडको अधिकारी श्री रामोड, एस के ठाकूर आणि श्री शेट्टे यावेळी उपस्थित होते.